नुसते पडलेले अवशेष आहेत पण तरी सुद्धा त्याला महत्त्व आहे. एकेकाळी जेव्हा किल्ला नांदता असेल तेव्हा तिथे काहीतरी मोठं इमारत असेल, कदाचित सदर असेल किंवा किल्लेदाराचा राहता वाडा असेल, आज काही सांगू शकत नाही. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात सागरगड किल्ला वसलेला आहे. सागरगडचे दुसरे नाव खेड दुर्ग असे आहे. नाव सागरगड असले तरी हा किल्ला किनारपट्टीपासून 5 मैलाच्या अंतरावर आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जाईल. सागरगडावर जाणारी वाट खालील खंडाळे गावातून चालू होते. किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जंगलातून ही वाट जाते. दिसतायत आता हे नक्की कोणाचे आहेत काय आपल्याला सांगता येत नाही, पण मोठा दिसतोय हा हवालदाराचा चौथरा असणार राहता वाडा, कारण इथपासून तिथपर्यंत तिथे तटबंदीचा किंवा प्लिंथ आपल्याला दिसते, सगळे भग्न अवशेष येते. पण एक नांदता गड असेल असं आपल्याला लक्षात येते, दरवाजा पण आहे, पण आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे आतमध्ये जंगल आहे आणि ते सगळं आपल्याला आता तिथे घुसणं शक्य नाही. पण एक दरवाजा ह्या किल्ल्याचा आहे जो महादरवाजा म्हणून दाखवला होतो तो एक निदान बघावा म्हणून आपण साधारण आणले. आता आपण इकडनं उजवीकडनं जायचं ते वरचं थोडंसं बघून घेऊया. आपण नुसते पडलेले अवशेष आहेत पण तरीसुद्धा त्याला महत्त्व आहे. एकेकाळी जेव्हा किल्ला नांदता असेल तेव्हा तिथे काहीतरी मोठं इमारत असेल, कदाचित सदर असेल किंवा किल्लेदाराचा राहता वाडा असेल, आज काही सांगू शकत नाही आपण. पण 1818 साली जेव्हा युद्ध झालं तेव्हा इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंग्रजांनी तोफा टाकल्या आणि त्याच्या दिवशी नासधूस झाली. त्याच्यानंतर 1818 नंतर इथे अक्षरशः कोणी त्यामुळे आपण औदासीन्य असल्यामुळे सगळे एकूणच सगळी पडझड कायम होत राहिली. पण आता हेच लगेच काही मंडळी आपले दुर्ग संवर्धन करतात आणि सगळं तिथलं रिस्टोरेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यातलं अशा प्रकारची कामं होतात. आता हे महादरवाजाचं बोर्ड लागलं आहे, पाण्याची स्वच्छता केली जाते टाक्यांची, तटबंदीवरती जी झाडं असतात ती काढून टाकतात. खूप महत्त्वाचं गडावरून आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य दिसते. कॅमेराच्या लेन्समध्ये ते सामावणे निव्वळ अशक्यच, ते स्वतः येऊन बघायला हवे. किल्ल्यावर चढताना व फिरताना ठिकठिकाणी पाण्याचे झरे लागतात. त्यांची सोबत करतो कधी मंद गतीने तर कधी वेगाने धावणारा आल्हाददायक वारा. किल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात विश्रांतीसाठी बसता येते. मंदिराजवळच पाण्याचे टाके आहे. गोमुखातून वाहणारे पाणी पिण्याजोगे आहे. गडमाथ्यावर मोठेच्या मोठे पठार पसरलेले आहे. थोडे पुढे गेले की एक विलक्षण सुळका नजरेस पडतो. या सुळक्याला वानरटोक असे म्हणतात. गडावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पुरंदरच्या तहात महाराजांनी हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला होता, पण आग्र्याहून सुटून आल्यावर इतर किल्ल्यांप्रमाणेच हाही गड महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला. महाराजांना वंदन करून पुढे आपण बालेकिल्ल्यापाशी येतो. एकंदर झालेल्या पडझडीमुळे त्या काळी येथे या वास्तू केवढ्या भव्यतेने उभ्या असतील याची फक्त कल्पनाच आपल्याला करावी लागेल. किल्ल्यावरून समुद्रातले खांदेरी व उंदेरी किल्ले आपल्याला दिसतात. त्यांच्या थोडं दक्षिणेला समुद्रातच कोरलाई गड सुद्धा आपल्याला बघता येतो. दुसऱ्या बाजूला लांबवर दिसतात कारखान्याचे धूर. औद्योगिकरण व आर्थिक प्रगती आवश्यक आहेच, पण त्याने निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी.
धबधब्याची मजा घेऊन वाटेत लागणारे ओढे ओलांडत आपण पायथ्याच्या गावापाशी पोहोचतो. भटकंती करत असताना निसर्गाचा मान ठेवणे आवश्यक आहे. निसर्ग सुंदर व भव्य तर आहेच, पण माणसाने स्वतःची मर्यादा ओलांडली तर निसर्ग तितकाच भयंकर देखील आहे. तसेच आपल्या या ऐतिहासिक वास्तू जतन करणे महत्वाचे आहे. विलायतेत फार छोट्या छोट्या ऐतिहासिक वास्तू काळजीपूर्वक जतन केल्या जातात. आपल्याकडे एका टोकाला अतिउदात्तीकरण आणि दुसऱ्या टोकाला इतिहासाबद्दल अनास्था, यात संवर्धनाचे काम मागे पडते. आपला हा भव्य इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. कारण जो देश आपला इतिहास विसरतो त्याचे भविष्य नसते.